ॲक्च्युली याच्यामध्ये असं आहे की एका कॉलेजमध्ये आमच्या एक ऑफिसर पण लेक्चरसाठी गेलेल्या होत्या आणि त्यांचं गुडटच बॅटर्सबद्दलचं एक लेक्चर झालेलं होतं. तर तिथे एक मुलगी होती की जी थोडी डिप्रेशनमध्ये होती, तिचे काही प्रॉब्लेम्स वगैरे होते, तर ती काउन्सिलरकडे, त्यांच्या कॉलेजचे ज्या काउन्सिलर आहेत त्यांच्याकडे गेलेली होती बोलायला. आणि तिनं त्या गोष्टी सांगता सांगता तिनं असं सांगितलं की माझ्या एका मैत्रिणीशी बाबच्या बाबतीत ही काही वाईट गोष्टी होत आहेत. आणि त्यावेळेला जेव्हा तिला डिटेल विचारलं तेव्हा तिनं सांगितलं की माझ्या मैत्रिणीचे इन्स्टावरती काही फ्रेंड्स आहेत आणि त्यांच्याबरोबर तिच्या काही गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे तिलाही त्रास होत असावा म्हणे मॅडम. म्हणून हे सगळं प्रकरण काउन्सिलर मॅडमनी त्यांच्या ट्रस्टींकडे वगैरे नेलं आणि तिथं हे रिव्हील झालं की त्या जी दुसरी मुलगी होती तिचे काही मुलांशी फिजिकल रिलेशन आलेले आहेत, परंतु ती मुलगी मायनर होती. त्यामुळे त्यांनी इमिजिएट हे प्रकरण आमच्याकडे पोलिसांकडे आणलं. 24 तारखेला रात्री हे प्रकरण आमच्याकडे आलं. त्याच्यानंतर आम्ही इमिजिएट, मुलगी मायनर असल्यामुळे ह्याच्यामध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये इन्स्टावरून ह्यांची ओळख होती एकमेकांशी आणि त्याच्यामधून ह्या 4 मुलांशी तिचे रिलेशन आल्याचं निदर्शनास येत आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये काही व्हिडिओ वगैरे पण तयार केले गेलेले आहेत आणि त्याच्यानुसार आम्ही ITA Act सेक्शन पण लावलेले आहेत आणि मुलगी मायनर असल्यामुळं ह्याच्यामध्ये पोस्कोचा गुन्हा दाखल केलेला आहे. तिची रीतसर कंप्लेंट घेऊन त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. याच्यामधले 4 आरोपी अरेस्ट केले गेलेले आहेत, 2 आरोपी मेजर आहेत आणि 2 आरोपी मायनर आहेत. मॅडम, ही मुलगी जी आहे, त्यांनी जे आरोपी आहेत ॲक्च्युली ही एप्रिलपासून सप्टेंबरपर्यंतची घटना आहे आणि याच्यामध्ये यांचे रिलेशन काही वेळेला कॉलेजच्या मागच्या प्रिमायसेसमध्ये मेल वॉशरूम वगैरे आहे असे काही ठिकाणं आहेत, 1-2 ठिकाणी. एक तिच्या घरचंही ठिकाण आहे ज्या ठिकाणी ती राहते, तिथंही यांचे रिलेशन आलेले आहेत. नाही, ॲक्च्युली तसं ड्रग्सच्या सेवनाचा ह्याच्यामध्ये कुठंही संबंध आलेला नाही आहे किंवा एकत्रितपणे हा प्रकार झाल्याचा दिसून आलेला नाही आहे. प्रत्येक मुलाबरोबर हे संबंध वेगळ्या वेगळ्या वेळेला आलेले आहेत. चारी आरोपींना अटक केलेली आहे. दॅट डेज आम्ही त्यांना सगळ्यांना अटक केलेली आहेत आणि सगळे वेगळ्या वेगळ्या कॉलेजचे आहेत. एकच मुलगा त्या कॉलेजचे आहे, बाकी कोणी MIT अदर कॉलेजेसमधले आहेत बाकीचे मुलं. नाही, सामूहिक अत्याचार नाही आहेत असं हा, कारण 4 मुलांच्या बरोबर वेगळ्या वेगळ्या वेळेला हे रिलेशन्स आलेले आहेत. नाही, इंटरकनेक्टेड नाही आहेत. ह्या 4 एकमेकांशी तेवढा ओळख नाही आहे आत्तापर्यंतच्या तपासावरून असं दिसत आहे. हे वेगळे वेगळे आहेत, त्यांचे फक्त त्या मुलीशी कनेक्शन आहेत हे दिसून येतं. 4 जणांचा एकमेकांशी कुठेही संबंध नाही आहे ह्याच्यात, अजून तर रिव्हील नाही झालेला त्यांचा कनेक्शन. इन्स्टावरून ह्यांची फ्रेंडशिप झालेली होती. इन्स्टाची फ्रेंडशिप आहे यांची.